न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स सादर करीता है एमपीसी न्यूज पॉडकास्ट, सह प्रायोजक दिलीप सोनीग्रा ज्वेलर्स प्राइवेट लिमिटेड। न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स, विश्वास हीच परंपरा। जनाई हाइट शेजारी, पीएमटी चौक, भोसरी। नमस्कार, एमपीसी न्यूज पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत। आज गुरुवार दिनांक 4 फेब्रुवारी 2022, मी अमित यादव। पुणे व पिंपरी चिंचवड परिसरासह देशातील ठळक घडामोडींचं घेऊयात थोडक्यात आढावा। सुरुवातीला बातमी एका भीषण अपघाताची। पुण्याच्या येरोडा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून 5 कामगारांचा मृत्यू झाला। गुरुवारी रात्री 11:00 ही दुर्घटना घडली। या घटनेत 3 कामगार जखमी झाले आहेत, तर सुमारे 10 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। स्लॅबचा ढिगारा आणि सळ्यांमध्ये अडकलेल्या कामगारांना पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलानं बाहेर काढलं। पुणे पालिकेचा प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर झालाय, त्यामुळे एक प्रकारे महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे। महापालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीनं कंबर कसली, तर पुन्हा महापालिका आपल्याच ताब्यात कशी राहील यासाठी भाजपनंही प्रयत्न सुरू केले आहेत। यातच शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत। 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी ते पुण्यात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेणार आहेत। बातमी पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याची। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जानेवारी महिन्यात पुणे दौऱ्यावर येणार होते, परंतु काही कारणांमुळे त्यांचा हा दौरा रद्द झाला होता। परंतु त्यांचा रद्द झालेला पुणे दौरा आता पुन्हा 15 फेब्रुवारी नंतर होण्याची शक्यता आहे। पंतप्रधान कार्यालयानं पुणे महापालिका तसंच जिल्हा प्रशासनाकडे शहरातील मेट्रो कामाच्या सद्यस्थितीचा अहवाल मागवला आहे, त्यामुळे येत्या 15 फेब्रुवारी नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पुणे शहराचा दौरा करण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पुढील बातमी भिडे पुलाची। पुणे महापालिकेकडून मुठा नदीच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प हाती घेताना नदीच्या दोन्ही बाजूने पर्यावरणपूरक कामं केली जाणार आहेत, मात्र हे करत असताना नदीपात्रातील बाबा भिडे पुलासह सर्व कॉजवे काढावे लागणार असून नदीपात्रातील रस्ताही बंद होणार असल्याचे महापालिका प्रशासनानं बुधवारी केलेल्या सादरीकरणातून स्पष्ट झालं आहे। महापालिकेचे गाळे मिळवून देण्याच्या आमिषानं लोकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी भाजप नगरसेवक माजी उपमहापौर केशव घोळवे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली। न्यायालयानंही त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे। भाजपनं मात्र आरोपांचं खंडन केलं आहे। हे विरोधकांचं भाजपला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा प्रत्यारोप भाजपनं केला आहे। बातमी जात पडताळणी प्रमाणपत्राची। 12वी विज्ञान शाखेत व पदविका अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकत असलेल्या 2021-2022 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या शिफारशीसह 31 मार्च 2022 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी संतोष जाधव यांनी केलं आहे। दिलीप सोनीग्रा ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रत्येक क्षण एक सोनेरी आठवण। गोल्डक्राफ्ट बिल्डिंग, सापेकर चौक, चिंचवड। पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार आज दुपारी 3 ते 3:30 दरम्यान ट्विटरद्वारे लाईव्ह संवाद साधणार आहेत। स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी स्वच्छतेच्या प्रक्रियेत वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांचा सहभाग वाढावा, तसेच महानगरपालिकेशी संबंधित अन्य इतर विषयांवर ते नागरिकांशी थेट चर्चा करणार आहेत। आता बातमी अजितदादांनी पुरवलेल्या हट्टाची। आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्यालयातील चोपदाराच्या मुलगी आणि जावयाची त्यांना भेटण्याची इच्छा पूर्ण केली। चोपदार विलास मोरे यांची मुलगी आणि जावयाला फक्त भेट दिली नाही, तर दिलखुलास संवाद साधला। संवाद साधताना अजितदादांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर आता प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचा कार्यक्रम आला आहे। निवडणूक प्रभागांच्या भौगोलिक सीमांच्या प्रारूपानुसार मतदार यादी विभाजनाचं काम आजपासून सुरू करून 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहेत। त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून मार्चमध्ये आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर 3 दिवसात 3 हरकती आल्या आहेत। प्रभागाची व्याप्ती वाढवण्याबाबतच्या 2 आणि नैसर्गिक नाल्यानुसार सीमा कमी करण्याची मागणी करणारी 1 अशा 3 हरकती गुरुवारपर्यंत निवडणूक विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत।
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या रुग्णालय, दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब्स आस्थापनांमार्फत उघड्यावर अथवा सामान्य कचऱ्यामध्ये जैववैद्यकीय घनकचरा टाकण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. संबंधित आस्थापनांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यासमवेत फौजदारी गुन्ह्याची नोंद करून त्यांचा परवाना रद्द करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक प्रदूषण मंडळाकडे तक्रार करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. आता घेऊया कोरोना अपडेट्स. पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातील 1084 नवीन कोरोना बाधित रुग्णांची गुरुवारी नोंद झाली, तर कोरोनामुक्त झालेल्या 2383 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. पुणे शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत काल सुद्धा वाढ पाहायला मिळाली. शहराच्या विविध भागातील 2141 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची गुरुवारी नोंद झाली. मावळ तालुक्यात गुरुवारी 58 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 88 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णाचा कोरोनानं मृत्यू झाला नाही. याबरोबरच या वार्तापत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पुणे, पिंपरी चिंचवड व मावळातील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा mpcnews.in. न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स, विश्वास हीच परंपरा. जनाई हाईट शेजारी, पीएमटी चौक, भोसरी. दिलीप सोनीग्रह ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रत्येक क्षण एक सोनेरी आठवण. गोल्ड क्राफ्ट बिल्डिंग, सापेकर चौक, चिंचवड.